वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज ऑटो कंपनीचे जानकीदेवी बजाज समाजसेवा केंद्राच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त बजाज विहारात शाळकरी चिमुकल्यांसाठी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज ऑटो कंपनीच्या जानकीदेवी बजाज समाजसेवा केंद्रातर्फे आषाढी एकादशी यात्रेचे औचित्य साधून शनिवारी सकाळी 11 वाजता पंढरपूर येथील बजाज विहारात शाळकरी चिमुकल्यांसाठी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित दिंडी सोहळ्यात वडगाव कोल्हाटी येथील रेणुका बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क्षीरसागर केंद्राचे व्यवस्थापक सुनीता तगारे, शुभांगी बोरोले, मुख्याध्यापिका रेखा बोंडे, अमोल जाधव आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिंडीला पालखीचे विधिवत पूजन करून आणि श्रीफळ फोड उद्घाटन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी रंगीबिरंगी वेशभूषा आणि वस्त्र परिधान करून पालखीचे दर्शन घेत विठ्ठल नामाचा जयघोष केला. यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. तसेच या दिंडीत सहभागी चिमुकल्यांसह महिला टाळ मृदुंगाच्या तालावर तुलत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. हा पालखी दिंडी सोहळा बजाज विहारच्या घनदाट झाडांसह इतर भागातून काढून समारोप करण्यात आला. यावेळी सोहळा यशस्वीतेसाठी केंद्राच्या मनीषा काळे, ऐश्वर्या मोहिते, सुमन घाडगे, अनिल घुंगरट, स्वाती देशपांडे, शारदा शेजूळ, रमा शेजू आदींनी परिश्रम घेतले.